आणि सध्या आमदार गोपीचंद पडळकर म्हणलं की ते आरोपी जास्त आहे. कसं बी तास मारलं तरी करार गुण येतो. कुठल्या बी बाजूने पेरा केव्हा बी पेरा उगवतोय की उगवतोय. आणि जिल्ह्यात कोण बी आलं तर नाव तुमचं येतोय. आता परवापण तरी येऊन गेलं राष्ट्रवादीचं काय काय तुम्हाला म्हणले तुमच्या टीका टिप्पणी लयकी मी बघितलं. कोण म्हणलं हे घेतलं कोण म्हणलं दारू विकली त्याला म्हणायचं गांजा बी का तू को तू इतू का चिलीम लावायला. अरे सगळं आम्ही केलं पण सामान्य माणसाचा किसा कापायचा धंदा आम्ही आधी. अरे आमदार गोपीचंद पडळकर आमदार झाला ते जनतेचा किसर कापून आमदार झाला नाही तर ज्यांनी जीव वळून टाकला त्या जनतेच्या पायात चांदीच्या चपला घालण्या एवढं प्रेम करणाऱ्या माणसाच्या जीवावर आमदार झाला. पण काय माणसांना चार पुस्तकं वाचली इतिहास वाचला की मग खेळल्यावर एवढी भागगिरी करतील ते. अरे इतिहास आम्हाला माहित आहे कारण ही महाराष्ट्राची भूमी साधू संतांची भूमी आहे. ही महाराष्ट्राची भूमी छत्रपती शिवरायांची भूमी आहे. शाहू फुले आंबेडकरांची ही भूमी आहे. आणि त्या मातीत दोन जणांची पोरं म्हणून आम्ही जन्मा लागूया. अरे तुम्ही आम्हाला आमचा इतिहास सांगू नका. फक्त तुम्ही सामान्य जनतेच्या छातावर बसलाय तेवढं छातावर नव्हतं. जनता स्वतः उभा राहायला तयार आहे. पाच हजारचा सरकार तुमचं आहे. आमचं आम्ही टीका केल्या आणि आमचं कामच आहे ना. आता आम्ही टीका तुमच्या चुका दाखवणार तुम्ही काम करा.